चला मित्रांनो मेगा फायनलची मॅच सुरू होईल या पहिला बॉल पडेल तर नक्कीच तमाम जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती असेल तर एकदा जोरदार झाला संपूर्ण आयोजन कमिटीसाठी आणि ही मॅच आवडली असेल ही टुर्नामेंट आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार गाळा झाला पाहिजे संपूर्ण एक्सरच्या खेळाडूंसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि दोन्ही फायनलमध्ये दाखल झालेल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी पहिलाच बॉल वाला ठिकाणी दमदार खेळ राहुल पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय अजित वर चढवला हल्ला अभिनय सरांनी निमेश पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे एक्सेप्ट प्रीमियर लीग मध्ये अजित तयार पुन्हा एकदा त्यावेळी बॅकपीट वर गेले फोर्स केलाय सिंगलचा प्रयत्न असणार आहे आणि सिंगल इंडिया बॉल वर घेतली जात आहे आणि विथ द सिंगल स्कोर मूव्ह ऑन फाईव्ह मानस पाटील बघा विनंती अशी मानस भर मागे आपण आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडा रिक्वेस्ट आहे मंदिर कुमार ठाकूर साहेब आपल्या रिक्वेस्ट आहे थोडं थोडं वेळ आपण साईडला उभं राहायचं आहे चला एक या ठिकाणी सिंगल आली आहे आणि नक्कीच पारितोषिक अधिनी माननीय सुरेश नंदी साहेब अथवा सुरेश अण्णा सर यांच्या माध्यमातून असणार आहे अगदी विजेता टीमला नाही आहे जो संघ फायनल मध्ये हरेल त्याच्यासाठी एक बॉक्स असणार आहे आणि एक बॉक्स यू गाईज व्हेरी वेल नो ते सांगायची गरज नसणार आहे एक बॉक्स म्हणजे काय आणि हा आउटसाइड द लेग स्टंप व्हाईट बॉल आहे अगदी विजेता टीमला सेलिब्रेट करण्यासाठी प्रोत्साहन दिला गेला या ठिकाणी सुरेश नल्ली सर यांच्या माध्यमातून आणि यावेळी फटका सुरेख आहे नेक्स्ट अंपायर डिसिजन डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल रन या बॉलवर आणि या सिंगल ने धावपळक स्कोर बरोबर टोटल 8 रन अगदी जमेवान टीम साठी ऑलरेडी एक बॉक्स आहे परिषद म्हात्रे सर यांच्या माध्यमातून मागील मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये सुरेश नल्ली सर सुरेश अण्णा सरांचा एक बॉक्स करून आपल्या घरी घेऊन जाईल लेट्स सी पुन्हा एकदा अजित तयार फटका या ठिकाणी जबरदस्त सर्व बॅटने खेळला गेलाय डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक सिंगलचा प्रयत्न आणि एक सिंगल रन या ठिकाणी आली आहे आणि दासंख्या स्कोर कार्डवर टोटल 9 आपल्याला पाहायला भेटत आहे बॉल टाकून झालेल्या ओव्हरमध्ये 5 आतापर्यंत अजित यांच्या माध्यमातून आणि दासंख्या 9 टॉपचा फटका आहे फिल्डिंगच्या ठिकाणी तैनात आहे फिल्डिंग जबरदस्त आणि या दरम्यान एक सिंगल रन एक ओव्हरचा खेळ संपलाय एक ओव्हर नंतर दासंख्या डबल फिगरमध्ये टीम आपण पाहतोय जानकार इलेव्हन प्रथम बॅटिंग करत असताना दासिंग स्कोर कार्ड टोटल 1-0 10 रन अगदी राहुल पाटील आणि दीप पाटील यांच्यामध्ये भरपूर बॅटिंग सुरू आहे अगदी बेस्ट मालिका वेळेसाठी मी म्हणेल अगदी विचार केला तर ओव्हरऑल राहुल पाटीलला आपण पाहतोय ज्याच्याकडे ओव्हरऑल 316 पॉइंट आहेत आणि दीप पाटील आतापर्यंत 308 पॉइंट आहेत लेट्स सी या मॅच मध्ये ओव्हरऑल तुमच्या खेळासाठी विकेट असो फिल्डिंग असो इव्हन कॅचेस असो सर्वांसाठी तुम्हाला पॉईंट आहे अगदी ज्या प्रकारे आपण ड्रीम इलेव्हनमध्ये पाहतो त्याच प्रकारचा नक्कीच या ठिकाणी संपूर्ण एनएक्सी टीमच्या माध्यमातून करण्यात आलेली व्यवस्था एक सिंगल आली आहे फायनल क्षेत्रामध्ये आणि या सिंगल स्कोर बोर्ड पुढे सरकतो रनसंख्या स्कोर कार्डवर टोटल 1-1-11 रन भरपूर दिला रूम भरपूर दिला या ठिकाणी राहुल पाटीलला आणि बॉलला पाठवला या ठिकाणी पावली क्षेत्रामध्ये चार धावांसाठी हा आलाय चौकार पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार दीप पाटील हल्ला चढवला या ठिकाणी आणि याही वेळी मात्र इन गॅप वेल डन वेल बॅटिंग बाय राहुल पाटील काय फटकेबाजी या ठिकाणी अगदी हल्ला चढवलाय दीप पाटीलवर बॅक टू बॅक सहा सलगचा दुसरा चौकार पहिला बॉल सिंगल काढून दिली त्यानंतर दोन बॉल दोन चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर टोटल आई जानकारी संघाचे 1919 रन दीप यार मिस्टानी शोधा बॅटची एज या ठिकाणी सॅम पाटील वेगाने जात आहेत एक सिंगलचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे
आणि नक्कीच एक सिंगल या ठिकाणी घेतली जाते आणि धावसंख्या स्कोर कार्ड बर टोटल 2021 ओव्हरऑल जर या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅटरचा विचार केला तर टॉप रँकिंगमध्ये 3 बॅटर आहे आतापर्यंत मितेश मोरे दीप पाटील आणि राहुल पाटील अगदी मितेश मोरेचा खेळ संपलाय मात्र राहुल पाटील आणि दीप पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये फाईट करत असताना फुलटॉस बॉल आहे फिल्डिंग या ठिकाणी थोडीशी खराब आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार नक्कीच फायनलमध्ये संघ दोन्ही आहेत मात्र जो संघ पराभव झाला अगदी रनरअप असणार आहे त्या टीमला सुरेश अण्णा सर यांच्याकडून एक बॉक्स असणार आहे लेट्स सी मॅच मध्ये डेफिनेटली मजा येणार आहे फायनलची मॅच आहे दोन्ही टीमनी आजचा संपूर्ण दिवस गाजवला आहे आणि आज प्रयत्न पुन्हा एकदा असणार आहे की दमदार खेळ ग्रुप ए मधील संघ पराभूत झाला आणि हे ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील हे दोन संघ आपल्याला पाहायला भेटत आहे यावेळी मात्र बॉल पडल्यानंतर भरपूर जास्त स्विंग झाला भरपूर जास्त स्विंग आहे टर्न आहे आणि बॉल येतो राईट एक सिंगल एक्स्ट्रा रन आणि नॅशनल स्कोर काढला 25 फुलटॉस बॉल सर्व बॅटने खेळला सिंगल त्या ठिकाणी होते मात्र त्यांच्या पायाच्या मध्ये न बॉल बॉल निघून गेला पडद्याला स्विंग झाला नाही आहे म्हणजे सिंगल फक्त आणि सिंगल एक रन भेटणार आहे 26 रन जबरदस्त क्रिकेटचं असं आयोजन आणि मेगा फायनलची मॅच सुरू आहे जे प्रेक्षकांना निवेदन आहे जसं ज्या प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहे अगदी बाउंड्रीवर जे वाईट पडदा याचा हात ठेवणं विनंती आहे प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे आणि दोन ओव्हरचा खेळ झाला दोन ओव्हर नंतर धावसंख्या जानकर 26 रन पूर्णपणे इंटरफ्रेन करणार राहुल पाटील 7 बॉल 16 रन आणि धवल पाटील 5 बॉल 8 रन आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहेत दोन ओव्हरचा खेळ संपला अगदी दोन ओव्हरमध्ये बोलबाला संपूर्णपणे जय हनुमान संघाचा आणि टीम जानकारी नवीन अगदी बॅटिंग करत असताना प्रथम टॉस गमावून आणि आतापर्यंत बिंदा सुरुवात 26 धावा स्कोर कार्डवर दोन्ही टीमला नक्कीच आता हार मंजूर नाही आहे कारण एवढंच सगळं गेलंय अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे मी म्हणेल अगदी विजयाच्या बाजूला आहे फायनलचा मॅच सुरू आहे आणि फायनल मॅच मध्ये चॅम्पियन बनवायचं स्वप्न दोन्ही टीमनी घेतलंय 26 आहे स्कोर कार्डवर तिसरा ओव्हर घेऊन एक्सपिरियन्स गोलंदाज अनुभवी गोलंदाज यांच्याकडे अनुभवाचा भंडार आहे शरद मात्रे बॉलिंगसाठी इन्व्हाइट केला गेलाय कम बॅक करून देईल का विकेट हा इम्पॉर्टंट फॅक्टर महत्वपूर्ण आहे टीम जय हनुमानसाठी कारण दोन ओव्हरमध्ये विकेट आला नाही आहे दोन ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त रन्स आलेले आहेत शरद मात्रे विकेट या ठिकाणी प्राप्त करून देईल का बाबी पहिला बॉल बॅकफूटवर गेले हलक्या तरी खेळला ऑफसाइड डिसिजनमध्ये सिंगल आली आहे आणि या सिंगल स्कोर कार्डवर आपल्याला रन्स पाहायला भेटत आहे टोटल 27 रन फुलटॉस बॉल फिल्डर त्या ठिकाणी करणार नाही आहे चुकी लेट्स सी काय आहे एक्झॅक्टली कधी केला होता बॉल की नाही मात्र नाही अंबाने दर्शवला या ठिकाणी फैसला करतील अंपायर देखील अगदी हा बॉल प्रॉपरली कॅरी झाला आहे की नाही कारण असं फ्लक्च्युएशन नक्कीच आपल्याला पाहायला भेटला की ऍट द एंड बॉल कॅरी केला त्यानंतर बॉल हातातून सुटला आहे एक्झॅक्टली हे काय डिसिजन असणार अंपायरचा पाहूया आउट आहे की नॉट आउट असणार आहे पहिला बॉल सिंगल त्यानंतर या बॉलवर सिंगल झाली आहे मात्र विकेट पाहिला जातोय अगदी कॅच कॅरी झाली की नाही या ठिकाणी अगदी बॉल कलेक्ट केला होता जेव्हा थ्रो फेकत होतो गोलंदाजाकडे त्यावेळी या ठिकाणी फलंदाज झाले बाद कॅच कॅरी झाली आहे पहिला जर कॅश पकड
फेकल्यानंतर फेकण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर बॉल स्किड झालाय आणि या दरम्यान बॅट्समॅन आउट आहे या ठिकाणी. दमदार खेळ खेळला या ठिकाणी जरी फलंदाज धवल पाटीलनी आणि पहिला धक्का या ठिकाणी प्राप्त करून दिला. पहिली विकेट शरद म्हात्रे या ठिकाणी प्राप्त करून दिली आणि नवीन बॅटर तरुण पाटील असणार आहे सायकलला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार दिवस खेळायचा प्रयत्न या ठिकाणी सुरेख फिल्डिंग सुरेख फिल्डिंग सॅम पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एक अजून डॉट बॉल एक्सपिरियन्स काय असतो आणि नक्कीच ते दाखवतो जसं बजन साहेब शरद म्हात्रे. नर्सिंग डाऊन द विकेट संधी आहे पुन्हा एकदा. आता यावेळी कॅच ड्रॉप केली झालेली आहे सिंगल रन या बॉलवर आणि या सिंगल फलक स्कोर फोकस स्कोर काढला टोटल 28 रन आपल्याला पाहायला भेटत आहे. बॉल टाकून जाते चार आणि चार बॉल ते समाप्त होते पासून 28 मेगा फायनलचा मॅच या ठिकाणी सर्व अनुभवाला भेटत आहे. नंबर आयोजन क्रिकेटचा या ठिकाणी 100 गावामध्ये आज पाहतो आपण आणि 100 प्रीमियर लीग सीझन 2 हा मेगा फायनलचा मॅच सुरू आहे जिकडे 12 टीमने पार्टिसिपेट केला होता आणि 12 टीममधील हे टॉप 2 टीम आपल्याला पाहायला भेटत आहे. एका बाजूला टीम आई जानकारी तर दुसरी टीम जय हनुमान. सुंदर बॉल या ठिकाणी खट केला हलक्या त्यांनी सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल रन या ठिकाणी कंप्लीट होईल. अप्रतिम गोलंदाजी शरद म्हात्रे यांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी फक्त 4 रन खर्च केले आणि टीमला कमबॅक करून दिलाय. बसंग 30 रन स्कोर कार्डवर तरुण आणि राहुल ही जोडी बघायच्या ॲपमध्ये आहे. दोन बंधूची जोडी आहे. बसंग 30 एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा अंतिम ओव्हर अजूनही बाकी आहे या ठिकाणी. मान्यवर नक्कीच माझा संपूर्ण मला आनंद घेत असताना आणि आदरणीय समाज सुरेश अण्णा सर सुरी अण्णा यांच्या माध्यमातून एक पारितोषिक या ठिकाणी लावला गेला आहे. अगदी जे संघ हरेल फायनलमध्ये त्या संघासाठी एक बॉक्स असणार आहे. शेवटचा अंतिम ओव्हर स्लॉग ओव्हर आणि तोडफोडचा ओव्हर पाहूया. या ओव्हरमध्ये नक्कीच किती धावापर्यंत मजल मारतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतो ओव्हर नंबर शेवटचा चौथा ओव्हर घेऊन येतोय आणि बॉलिंगचा ओव्हर विचार केला ओव्हरऑल तर आतापर्यंत या मालिकेमध्ये टॉप 3 गोलंदाज अजित आहेत, वेदांत पाटील आहेत आणि भावेश आहेत. टीम बालहनुमानचे खेळाडू अजित, टीम वेदांत पाटील, टीम बालहनुमान जय हनुमान संघातील खेळाडू, त्यानंतर भावेश आपण पाहतो टीम 5-star बॉईज या संघाचे खेळाडू. टॉप मध्ये आहेत आतापर्यंत बॉलिंग ट्रॅक मध्ये. लेक्सी बॉलिंग साठी अंतिम ओव्हर घेऊन वेदांत पाटील. चांगला बॉल या ठिकाणी सॉफ्ट रनने खेळलाय. साईक या ठिकाणी देण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी डावी फील्ड लगावण्याचा प्रयत्न होता. भरपूर फोर्स केला होता. अगदी बॅकअप होता या ठिकाणी नाही तर बॅकअप नक्की झाला असता. मात्र एक चांगला बॅकअप आलाय. एक सिंगल रन आणि या सिंगल स्कोर पुढे फरकतो 3-1 30 आणि स्ट्राईक वर इन्व्हाइट करत जातोय राहुल पाटीलला ज्यांनी 9 बॉल मध्ये 18 रन्स केलेले आहेत. मात्र अजूनही 5 बॉल आहे. या ठिकाणी प्रयत्न करणार डेफिनेटली बाउंड्री षटकार चौकार ठोकण्याचा या ठिकाणी. मात्र फिल्डिंग सुरू होत आहे या ठिकाणी जय हनुमान टीमच्या माध्यमातून. विजय पाटील तयार. नो बॉल आहे. फटका फसला आहे. एक विकेट या ठिकाणी वेदांत पाटीलला भेटणार आहे आणि मैदान या ठिकाणी सोडावं लागेल राहुल पाटील ज्यांनी 9 बॉल मध्ये रन्स केले 18. तो फलंदाज या ठिकाणी डगआउट कडे. एक सिंगल रन जरी भेटला आणि एक बॉल देखील काउंट असणार आहे. म्हणजे बॅसंग स्कोर कार्डवर टोटल 3-2 32 आणि बॉल टाकून झाले 2. हर्षल पोडवार नवीन बॅटर मैदानाचा आपण दाखल होत आहे. क्रमांक 4 वेदांती हर्षल यावेळी सर्व बॅटिंग खेळ फिल्डिंग ठिकाणी या थोडासा खचार चित्रक्षण. मात्र एट द एंड मेन मध्ये या ठिकाणी स्वतःला सावरला आणि या दरम्यान एक सिंगल रन अगदी कमबॅक करून दिले शरद म्हात्रेंनी. त्यानंतर नक्कीच सूर्य अवस्था गोलंदाज झाला. अगदी 2 बॉल मध्ये आतापर्यंत रन्स खर्च केले जात आहेत. आणि यावेळी एक अजून रन आउटची विकेट, एक अजून विकेट या ठिकाणी
बस इनका स्कोर कार्ड है आपको पता होगा टोटल 333 रन शेवटचा ओवर सुरू आहे आणि शेवटच्या ओवर मध्ये नक्कीच पूर्णपणे बोलवाला टीम जेव मुंबई संघाला आतापर्यंत आपल्याला पहिला भेटत आहे बॉल टाकून झालेला ओवर मध्ये आतापर्यंत टोटल 4 अजूनही 2 बॉल बाकी आहेत विधान पाटील शेवटच्या या 2 बॉल मध्ये 2 चौकार अपेक्षा करत आहे नक्कीच संपूर्ण टीम आई जानकारीचे खेळाडू बॅट्समन नवीन मात्र कुणाल मैदानाचा आत्मा दाखल होता 2 बॉलचा खेळ बाकी आहे यावेळी पी एस आय साहेब खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये देखील ठोकला आणि हा आलाय कुणालच्या बॅट मधून खणखणी चौकार 4 धावांसाठी चौकार संख्या 37 शेवटचा अंतिम बॉल असणार वेदन पाटीलचा शेवटचा बॉल घेऊन चौकार ठोकला जरी या ठिकाणी अंतिम बॉल लान्सिंग डाऊन द विकेट यावेळी मात्र एक अजून विकेट वेदन पाटीलच्या नावावर शेवटच्या बॉलवर देखील आणि धावसंख्या 37 आणि विजयासाठी रन्स बनवायचे 38 सिरीज आवरमध्ये देखील 38 होते विजयासाठी आणि याही मॅचमध्ये देखील 38 करायचे टीम जयमान या संघाला विल्डन वेल प्लेट टीम जयमान आणि मात्र फर्स्ट इनिंग आपण पाहिली मात्र सेकंड इनिंग या ठिकाणी आपण पाहणार आहोत जिकडे बॉल असतील 24 आणि विजयासाठी रन्स असणार 38 रन संपूर्ण आमचे स्पॉन्सर आदरणीय माझ्या एंटरप्राइजेसचे पियुषी राठोड सर यांचा धन्यवाद बीजेपी वॉर्ड क्रमांक 10 अध्यक्ष शशिकांत कदम सर यांचा धन्यवाद त्यानंतर वॉर्ड क्रमांक 10 शाखा प्रमुख आदरणीय समन्वय मिलिंद मात्रे सर यांचा धन्यवाद युवा उपविभाग अधिकारी आदरणीय समन्वय गणेश जी मात्रे सर यांचा देखील धन्यवाद त्यानंतर उप शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 10 बालकृष्ण सावंत सर यांचा देखील धन्यवाद एसएस ग्रुप संजयभाई सोलंकी सर यांचा देखील धन्यवाद त्यानंतर अग्निकोणी समाज अध्यक्ष दहिसर बीजेपी आदरणीय समन्वय विजय पाटील सर यांचे देखील मनापासून धन्यवाद त्यानंतर विभाग अध्यक्ष दहिसर विधानसभा उपाध्यक्ष आदरणीय समन्वय राजेश अभिलकर सर यांचा देखील धन्यवाद सुरेश अण्णा सर यांचा देखील धन्यवाद वैभव गंगाने सर यांचा देखील धन्यवाद त्यानंतर सुरेश जी नल्ली सर यांचा धन्यवाद रोहित शाहू सर यांचा धन्यवाद सिद्धार्थ सर त्यांचा धन्यवाद आणि त्यानंतर बरीनाथ डेअरी फार्म केवलनाथ पटेल यांचा देखील धन्यवाद देवेंद्र ठाकूर सर यांचा धन्यवाद सुनील मोरे सर यांचा देखील धन्यवाद तेजस ठाकूर यांचा धन्यवाद धर्मेंद्र पाटील एक्सर बीन संघातील खिलाडी यांचा देखील धन्यवाद संदीप सर यांचा देखील धन्यवाद जे वायकटाचे अध्यक्ष आहेत आयोजक आहेत त्यानंतर कुमारजी मात्रे सर यांचा देखील धन्यवाद जय पाटील सर यांचा धन्यवाद उमेश दास यांचा धन्यवाद आणि तमाम आमचे क्रीडा राजांचा धन्यवाद ज्यांनी नक्कीच अतिशय जबरदस्त पाठिंबा दिला आहे आज या क्रिकेट नगरीमध्ये नंदकुमार ठाकूर सरांना देखील धन्यवाद वारंवार मोटिवेट करत आपण सर्व प्रत्येक खेळाडूंना कॅश प्राइज देखील लावलं जात आहे परिषजी मात्रे सर यांचा देखील धन्यवाद ज्यांनी नक्कीच वारंवार आपल्या टीम जयनिमान सिंग टीमसाठी प्रोत्साहन करण्यासाठी पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावलं जात आहे आणि तमाम आमचे कमिटी मेंबर्स यांचा देखील धन्यवाद आणि तमाम एक्सरचे युवा खेळाडू लेजंड्स खेळाडू ग्रामस्थ सर्वांचा धन्यवाद ज्यांनी नक्कीच एक मोठा स्टेज एक मोठा इव्हेंटकडे वाटचाल केला आणि आज तो इव्हेंट पूर्णपणे सक्सेसफुल होताना आपल्या सर्वांना पाहायला भेटत आहे एक्सर प्रीमियर सीझन 2 चा हा खेळ नक्कीच अगदी 4 ओव्हरचा बाकी राहिला 2022 मध्ये सीझन 1 पहिला चॅम्पियन टीम ठरली होती टीम आई जानकारी रनरअप टीम 5 स्टार बॉईज आणि या सीझन मध्ये नवीन चॅम्पियन भेटेल का की पुन्हा एकदा वर्चस्व राहील बोलताना राहील टीम आई जानकारी टीमचा 24 बॉल 38 करायचे विजयासाठी सर्व जे इतर मान्यवर आहेत त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद ज्यांचे नावं नक्कीच या ठिकाणी राहिले असतील आणि त्यांनी नक्कीच या स्पर्धेला सहकार्य केलंय त्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद बॉल असणारा 24 विजयासाठी 38 प्रत्येक ओव्हरमध्ये 9-10 च्या रनरेटनी या ठिकाणी खेळायचा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी स्ट्राईक एनला गोलंदाज पाहतोय आतिश
नंदकुमार ठाकूर यांच्याकडून प्रत्येक सावकाराला सॅम पाटीलसाठी 100 रुपये असणार आहे. तसेच जवळ लागोपाठ 3 बॉल 3 चौका ठोकले दीप पाटीलनी, तर भूषणजी म्हात्रे यांच्याकडून रोख पारितोषिक 500 रुपये देण्यात येणार आहे. आणि पराभूत संघाला आदरणीय सुनी अण्णासाहेब यांच्याकडून 1 बॉक्स असणार आहे. आणि तसेच नक्कीच एक विजयी संघाला विजय पाटील सर यांच्याकडून 1 खंबा असणार आहे. चला माझे आवड होते अगदी गाव कप जेव्हा जेव्हा असतो तेव्हा नक्कीच या गोष्टीची चर्चा नेहमी होत असते, कारण प्रत्येक खेळाडू आपल्या टीमला मोटिवेट करत आहेत, प्रत्येक जण आज नक्कीच प्रोत्साहन देत आहेत आपल्या टीमला. आणि या दरम्यान एक सिंगल रन या ठिकाणी आली आहे आणि सुरुवात या ठिकाणी होत आहे या डावाची जेरुमान्स टीमकडून. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर एक सिंगल आला आहे. थोडासा दुःख जरूर जाणवत आहेत सॅम पाटील. पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. चला सागर मोरे पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. एक दमदार खेळाडू आहे सॅम पाटील अटॉल, कारण नक्कीच भरपूर क्रिकेट खेळत आलाय सातत्याने. संपूर्ण मीरा भाईंदर विभाग म्हणा, ठाणा विभाग म्हणा, पालघर डिस्ट्रिक्ट म्हणा, सातत्याने दमदार खेळाडू आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेव्हा जर मिस आलाय 18 ते 19 होता प्रतिमा लोन दृष्टी लोन एक मोठ्या टीमसाठी व्यवसाय क्रिकेट खेळला अंडरमचा. आणि एकसा गावाचं नाव सात समुंदर पार अर्थात संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केलाय ते नाव म्हणजे समीर पाटील आहेत व्यवसाय केला. ओहो अतिशय सुरू एक बॉल मात्र खोदून काढला दीप पाटीलचा देखील आज मी प्रशंसा करेन. काय जबरदस्त या ठिकाणी जे एक समोर पाहिला सॅम पाटील आहेत त्याला सात जबरदस्त दिली या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आतिश पाटील सॅमसाठी. मन्नाट वेगाने या ठिकाणी हलक्या तरी कट करायचा होता सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल रन या ठिकाणी कम्प्लीट केली जाईल. आणि जर पाहिला ओव्हरऑल तर 4 बॉलचा खेळ संपला, 4 बॉलमध्ये 3 रन आहे आणि विजयासाठी रन्स करायचं टोटल 38 आतिश पाटील या बॉलिंगसाठी राईट आर्म राऊंड विकेटनी. फटका सुंदर आहे आउटसाइड डिझाईनमध्ये फिंगर त्या ठिकाणी तैनात आहेत. एक सिंगल रन या ठिकाणी पाच बॉल 4 एक मोठा फटका इम्पॉर्टंट आहे या ओव्हरमध्ये देखील, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 8 9 बनवायचे आहेत. मात्र विकेट देखील फार इम्पॉर्टंट असणार आहे कारण अतिशय जरा पाहिला तर परफेक्ट गोलंदाजी या ठिकाणी करत असताना लेट सी शेवटचा बॉल असणार आहे या ओव्हरमधील. आणि यावेळी आउटसाइड द लेग स्टंप राऊंड द लेग बॉल करण्याचा प्रयत्न होता आतिश पाटीलच्या ठिकाणी. चतुर आहे भरपूर सॅम पाटील आणि एक सिंगल रन या बॉलवर. सॅम पाटील जर पाहिला तर आज 30+ प्लेअर आहेत अगदी कंटिन्यू मॅचेस या ठिकाणी खेळत आहेत आणि सातत्याने ॲज अ ओपनर बॅटिंग करत आहेत. थोडासा नक्कीच डिहायड्रेटेड हो गया त्यांची बॉडी, मात्र अजून पुन्हा एकदा जोशाने उठलेला आहेत मॅच खेळण्यासाठी आणि आपल्या टीमच्या विजयासाठी दोन भरोसा. मात्र यावेळी क्लासिकल फटका वेगळा फटका शेर मात्र झाला, मात्र तो कधी थकत नाही आणि शेर जरी थांबला तो शिकार करायला कधी थांबत नाही. सॅम पाटीलला संधी भेटली आणि सॅम पाटीलने डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौकार सॅम पाटीलच्या बॅटमधून. एक ओव्हरचा खेळ संपलाय, 1 ओव्हर नंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल 9. मोठा मॅचचा मोठा खेळाडू आहे सॅम पाटीलला माहित आहे हे मॅच भरपूर महत्वपूर्ण आहे. या मॅचमध्ये बॅटिंग करणे म्हणजे नक्कीच आज संपूर्ण एक्सर करांचे एक्सर गावाचे प्रत्येक खेळाडूवर पुन्हा एकदा आपल्या नावाची छाप सोडणे. सॉफ्ट हँडने या ठिकाणी खेळलाय सिंगल रन या ठिकाणी अगदी भयानक असतात. जर एखादा सरप्राईजर बॉल असेल एखादा स्लोअर बॉल असेल तर थोडंसा नक्कीच समीर पाटीलला स्ट्रगल होतो, कारण जे साधारणतः व्यावसायिक क्रिकेट खेळत आलेत आणि व्यावसायिकपणे अगदी मोठमोठ्या स्पर्धामध्ये फक्त फास्ट अँड स्विम चालतो अगदी भन्नाट वेगाने असतो. समीर पाटील जेवढा वेगाने बॉल टाकला तेवढा वेगाने तो प्रहार करेल. ओहो यावेळी जबरदस्त फटका चिकी सिंगल या ठिकाणी, थोडंसं खराब फिल्डिंग आणि या दरम्यान डायरेक्टची संधी लेट्स एम्बा डिसिजन. लेट्स सी अंबाडी थर्ड अंपायर आहेत, थर्ड अंपायर आहे या ठिकाणी. सॅम पाटील देखील बोट वरती गेला. लेट्स सी अंबाडीचा डिसिजन अजूनही काय आहे.
कलाकार से भूमिका मध्ये नक्कीच प्रथमेश पाटील आणि सौरभ आहेत, प्रशांत पाटील आणि सौरभ आहेत थोड़ा अंपायरांची भूमिका मध्ये चर्चा मात्र केली जात आहे अंपायरच्या माध्यमातून। अगदी महत्त्वपूर्ण विकेट आहे समीर पाटीलची देखील, अगदी 99% समीरला देखील माहित आहे रिझल्ट काय आहे आणि लेट्स सी रिझल्ट या ठिकाणी क्लिअर होईल अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल। गावातील उद्योजक आदरणीय समन दर्शन जी पाटील सगळ्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मी विनंती करेन की आपल्या VIP टेक्स बॉक्स मध्ये येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे। दर्शनजी पाटील सर उद्योगपती एक्सर गावातील एक युवा बॅशिंग मॅन, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं संपूर्ण एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागतम। एक सौगात जवळ टोकल्याचा पाटीलनी आणि मॅचला कलाटणी दिली आहे। मॅचने स्कोर कार्डवर 1-11 ओव्हर नंबर सेकंड सुरू आहे। गोलंदाज बॉलिंगसाठी आहे बॉलर तरुण पाटील आहेत आणि नवीन बॅटर अजित येत आहेत। या विभागातील या एक्सर गावातील धोनी बॅटिंगसाठी उतरलाय, दोन बॉल टाकून झाले, 10 संख्या 11 झाले, 38 विजयासाठी आहेत। दीप पाटील आणि अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। प्रेक्षक आणि प्रेक्षक जिकडे नजर जाईल तिकडेच फक्त प्रेक्षक यांना आनंद घेत आहेत। तरुण तयार यावेळी फेस करायचं डाऊन साइड मध्ये फिल्डरचा देखील पहिल्यात आहेत, सिंगलचा प्रयत्न आहे, डेफिनेटली सिंगल होईल पूर्ण। अगदी जर पाहिला तर रिलीज ऑफ तुम्ही अतिशय जबरदस्त आहे, क्रॉस ऍक्शनने बोलला या ठिकाणी टर्न करण्याचा प्रयत्न होत आहेत आणि जे लाईन बॉल देखील अप्रतिम या ठिकाणी फटका सुरेगा फटका गॅप मध्ये मध्ये फिल्डिंग देखील जमणार आहे। फिल्डिंग फिल्डिंग आवडले सर मित्रांनो, एकदा धावा झाला पाहिजे, तीन धावा आपल्या तीन साठी शॉर्ट केले गेले आणि एक सिंगल आणि दासंग स्कोर कार्डवर 1-3-13 रन्स। 14 बॉल 25 रन 25 रन्स 14 बॉल मध्ये करायचे आहेत, 14 बॉल्स अँड 25 रन्स आहेत विजयासाठी टीमच्या अनुमानला। मात्र अकराच बॅट या ठिकाणी भन्नाट वेगाने बॉल होता, हा प्रचंड वेग या बॉलवर, एक सिंगल रन एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी आली आहे आणि रावसंग स्कोर कार्डवर टोटल 1-4-14 रन्स। फटका फसला आहे, फटका बाहेर गेला आहे, आउट ऑफ द बॉक्स फलंदाजील बाद दुसरा धक्का टीम जेनवा संघाला। तसेच आपल्या मंचावर आदरणीय समाननीय संजयबाई सोलंकी यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। आदरणीय समाननीय संजयबाई सोलंकी सरांचं या ठिकाणी आपण करूया एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत, वेलकम सुस्वागतम आदरणीय समाननीय संजयबाई सोलंकी सरांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। त्यांच्या सोबतीने त्यांचे मित्र त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया संपूर्ण एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि नक्कीच मंचाला सर्व मान्यवर या ठिकाणी मॅचला एन्जॉय करत आहेत आणि नुकत्याच आगमन झाला संजयबाई सोलंकी सरांचा आणि त्यांच्या सोबतीने त्यांचे मित्र त्यांचं देखील स्वागत आहे। 13 बॉल आणि रन्स करायचे 24 या ठिकाणी सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल रन झाली कम्प्लीट। तसेच एनपी गार्मेंट्स सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून जे टी शर्ट आपण पाहतोय आणि मानंदबादची ट्रॅक्स प्रत्येक मॅचला पाहतोय आदरणीय समाननीय नितीन पांडुरंग वारे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाला, तर विनंती करेन आदरणीय समाननीय नितीन पांडुरंग वारे सरांना की आपण देखील डेस्क बॉक्स मध्ये यायचा, आपल्या देखील एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे। मोठा नाव आहे मित्रांनो एनपी गार्मेंट, सततपणे खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून ट्रॅक्स टी शर्ट नक्कीच स्पॉन्सरशिप दिले जातात आणि आज देखील एक्सर प्रीमियर लीगसाठी आदरणीय समाननीय नितीन पांडुरंग वारे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर दिला आवर्जून उपस्थित होतात आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर टोटल 14 आणि 12 बॉल 24 पाहिजे अजून विजयासाठी। 14 का 15 पारितोषिक या ठिकाणी सूरी अण्णा यांच्याकडून आहे, जो संघ हारेल त्या संघासाठी या मॅच साठी एक बॉक्स असणार आहे, एक वेगळा पारितोषिक या ठिकाणी लगवण्यात गेलो अधिनी समन्वय सुरी अण्णा सर यांच्या माध्यमातून। मात्र या दरम्यान मॅचकडे लक्ष देऊया कारण मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा देखील सत्कार आणि सन्मान देखील इम्पॉर्टंट आहे, थोडंसा क्षमा असावी सर्व खेळाडूंकडून। मात्र मॅचकडे जाऊया लगेच, नावसंख्या 21-4-14 आहे आणि लागली व्हाईट बॉल, व्हाईट बॉल या ठिकाणी सिंगल आली आहे आणि या सिंगलनी
ने धावपळ करून फक्त स्कोर बोर्ड वर 15 रन आणि अजूनही 11 बॉल आणि विजय साठी 23 करायचे आहेत. मात्र यावेळी जोरदार अपील आहे. सुप्रीम या ठिकाणी आपल्या क्रीज मध्ये बॉल येतो डॉट. बॅटिंग साठी जितेश दिला आपण पाहतोय. जितेश पाटील क्रिकेट सध्याच्या घडीमध्ये दणदणून सोडतो ओरम क्रिकेट. मात्र आज जिओ निवन टीम साठी जितेश पाटीलची कामगिरी कशी राहील या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. 10 बॉल 22 करायचे आहेत आमच्या मंचावर. जर पहिल्या स्टेजवर तर अभिनय समन्वय संजय भाई सोलंकी सर आहेत, शौर्य सर, सुरी अण्णा सर आहेत, वैभव सर आहेत, रोहित सर आहेत, सिद्धांत सर आहेत, तसेच विजयजी पाटील सर आहेत आणि त्यांच्या सोबतीने त्यांचे संपूर्ण मित्र या ठिकाणी आम्हाला आनंद घेत असताना. आणि या दरम्यान पुन्हा एकदा डॉट बॉल आणि नक्कीच दमदार खेळाडू आणि दमदार आयोजक आणि दमदार एमपी गार्मेंटचे आयोजक सर्व सर्व आदरणीय सन्माननीय नितीनजी वाले सरांचं या ठिकाणी आगमन झालं. स्वागत आहे, वेलकम. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचला मन ऑफ द मॅचच्या स्वरूपात या ठिकाणी ट्रॅक देऊन प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आणि नक्कीच वेला वेल काढून झाले आहेत कारण त्यांच्या गावामध्ये देखील जीपीएल सुरू आहे, गोरदेव प्रीमियर लीग. आणि नक्कीच ते नक्कीच वेला वेल काढून या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आलेत. तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. फटका सुंदर आहे, फटका अप्रतिम आहे आणि बॉल जातोय बाउंड्री लाईन. हा जितेश पाटीलचा ब्रँडेड एक सिंगल साठी डिक्लेअर रन आहे. कदाचित असा वाटला होता की बॉल हा पडदा स्पर्श झाला, डाऊन पडदा बॉल बाहेर निघालाय, पडदाच्या वरून बॉल निघालाय. एक सिंगल आली आणि भारतीय स्कोर कार्डवर 118 रन. मेगा फायनलची मॅच या ठिकाणी एन्जॉय करत असताना सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांचं देखील खूप खूप स्वागत आहे. एक्सेल प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरा मध्ये मन्नाट रेगाने या ठिकाणी हलक्या तरी ग्लान्स केलाय. ऑन साईड डिझेल मध्ये एक सिंगल आली आहे आणि या सिंगल स्कोर कार्ड वर रन्स पाहायला भेटत आहे टोटल 19. अजूनही दीप पाटील आहेत तर जय विमान टीमची आशा अजूनही पुन्हा भेटत. 7 बॉल 19 करायचे आहेत, 19 रन झाले आहेत ओव्हर ऑल पाहिलं तर 17 बॉल मध्ये. तर 7 बॉल 19 रन विजयासाठी आहेत. गोविंदास पुन्हा एकदा राहुल पाटील तयार आणि यावेळी खराब बॉल, नो बॉल देखील आहे. संधी होती दीप पाटीलकडे मोठे शो खेळण्यासाठी, मात्र 1+1 हा 2 आलाय आणि अजूनही मॅचमध्ये रिझल्ट लागला नाही आहे. मॅचमध्ये ट्विस्ट आला जरूर. 7 बॉल आणि 17 रन्स विजयासाठी करायची टीम जय विमान संघाला. आणि या पहिला शेवटचा बॉल सिंगल आली आहे आणि या सिंगल ने स्कोर कार्ड वर टोटल रन्स जय विमान संघ 22 रन. आणि चला नितीन वारे सर यांच्याकडून हे पारितोषिक आहे जय विमान टीम साठी. जर जय विमान संघ सामना जिंकला तर 1001 रुपये देऊन सन्मान केला जाईल संपूर्ण जय विमान टीमचा. नितीनजी वारे सर यांच्या माध्यमातून आणि लगोपाठ 3 बाउंड्रीसाठी पारितोषिक 1000 रुपये असणार आहे. बॅटरसाठी सुवर्ण संधी नितीनजी वारे सर यांच्या माध्यमातून असणार आहे. बॉल आहेत 6 आणि विजयासाठी रन्स करायचे आहे टोटल 16. म्हणजे 3 मोठे फटके पाहिजे, 3 मोठे फटके ती बाउंड्री कन्वर्ट करावं लागेल. जितेश पाटीलकडे क्षमता आहे आणि सातत्याने आपण पाहतोय दीप पाटीलला देखील दमदार खेळ केला. मात्र लेट्स सी शेवटचा अंतिम ओव्हर गोलंदाज सवार होतोय भावनेश पाटील. तर भावेश तुला या गोलंदाजांनी देखील या संपूर्ण दिवसामध्ये भावनेश पाटीलने हॅट्रिक घेतली. प्रवीणजी पाटील यांच्याकडून 500 रुपये असणार आहे. फाय स्टार टीमचे सर्वे सर्वा आणि नो बॉल आहे, दमदार चौका आहे पहिल्याच बॉलवर. जितेश पाटीलने चौकला हा खणखणीत चौकार आणि 5 धावा आलेल्या आहेत. तसेच आमचे या स्पर्धेचे अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व जे आपल्याला उपस्थिती उद्घाटन समारंभासाठी उपस्थित होते आणि पुन्हा एकदा त्यांचं आगमन झालंय. माजी नगरसेवक शिवाय आनंद शेट्टी सरांचं या ठिकाणी आगमन झालं तर त्यांचाही देखील संपूर्ण एक्सेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून शिवाय शेट्टी सरांना देखील आपण करूया हार्दिक असं स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आणि यावेळी मात्र देखील हा सल्लक दिसणार आहे, बॅक टू बॅक 2 चौकार आलाय. नितीन वारे सरांकडून नक्कीच 1000 रुपये आहे पारितोषिक जर या बरोबर षटकार चौकार आला तर. आणि संघ जर विन झाला जय विमान संघ त्याही देखील साठी 1000 रुपये नितीन वारे सर यांच्याकडून. 5 चेंडू 7 ची मॅच आहे. आदरणीय सन्माननीय
शिवानंद शेट्टी सभागृहातील आगमन झालं आहे. माजी नगरसेवक एक अतिशय जबर इथले कार्य सम्राट समाजसेवक या विभागातील आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपल्या मुख्य जेपी डेस्क बॉक्स मध्ये नक्कीच आदरणीय शिवानंद साहेब या ठिकाणी. पुन्हा एकदा आपण संपूर्ण एक्सा प्रीमियर लीगच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. अनेक मान्यवर आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत आज मॅच साठी आणि फायनलची मॅच आहे. आणि फायनलच्या मॅच मध्ये दमदार खेळ जितेशच्या माध्यमातून दीप पाटीलच्या माध्यमातून मात्र या मॅचला कलाटणी दिली आहे जितेश पाटीलनी आणि 3 बॉल विजयासाठी रन्स आहेत 6. 3 बॉल 6 रन क्षमता आहे दीप पाटीलकडे. सततने सध्याच्या घडीमध्ये टॉपवर आहे ऍज अ ऑलराऊंडर. लेट्स सी 3 बॉल 6 रन्स करायचे. या बॉलवर चौकार आला सोही यांना, यांच्याकडे 1000 रुपये असणार आहे. ज्या बॉलवर चौकार आला तर दीप पाटील साठी 1000 रुपये पारितोषिक असणार आहे. सोही यांना यांच्या माध्यमातून दिला जाईल. फटका सुंदर आहे, माझं फिल्डिंग देखील अप्रतिम आहे. 2 बॉल 5 रन अजूनही मॅच ऑन आहे. एक सिंगल मात्र डेफिनेटली पाहिजे या बॉलवर. खेळ चौकार पाहिजेच पाहिजे. बॉल डॉट आला तर दबाव बनवेल आणि पुन्हा एकदा एक चौकार आला तर सूर्य सर यांच्याकडून 1000 असणार आहे. 2 बॉल 5 पाहिजे. सुनील कदम यांच्याकडून चौकारसाठी 1000 असणार आहे. आणि यावेळी पहा नशिबाचा चौकार आहे का आणि हा वाईल्ड बॉल आहे म्हणजे संघानी विजय प्राप्त केलाय. वाईल्ड बॉल आणि प्लस बाउंड्री आहे का बाबा चेक करत आहे अंपायर. अंपायर चेक करत आहेत. अगदी व्हाईट बॉल तर डेफिनेटली आहे, व्हाईट नाही आहे म्हणजे बाउंड्री आली आहे. म्हणजे 1 बॉल 1000 मॅच बाकी आहे. विथ द बॅट आली आहे म्हणजे 1000 रुपये देखील भेटणार आहे सूर्य यांना यांच्याकडून. नक्कीच डेफिनेटली एकदा त्याला झाला पाहिजे. मित्रांनो स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे फलंदाजांनी. अगदी जर पाहिला तर असा वाटला अंपायरला व्हाईट बॉल आहे. मात्र जितेश पाटील यांच्या बॅटवर बॉल स्पर्श झाला आहे आणि त्यांनी दाखवलं. मित्रांनो एकदा जितेश पाटील साहेब देखील जोरदार झाला पाहिजे. मित्रांनो स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असतो हे त्यांनी दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 1 ची मॅच. चौकार आलाय म्हणजे 2000 रुपये. अगदी 2000 रुपये देखील आले जितेश पाटीलसाठी कारण 2 मान्यवर लागले. 5 झाले गेले होते. बॅटची एज लागली आणि बॉल ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 2000 रुपये डेफिनेटली दिला जाईल. 1 बॉल 1 या बॉलवर पारितोषिक असणार आहे का मान्यवरांच्या माध्यमातून. 1 बॉल 1 जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण हात का पडद्यावरून पडद्यावरून कृपया करून हात काढा प्लीज. विनंती आहे सूर्य मासर यांच्याकडून 1000 रुपये जमा झालेले आहेत ऑलरेडी मॅचसाठी आणि एक अजून पारितोषिक होता. लेट्सी 1 बॉल 1 मॅच आहे. अगदी नाराज होणार नाही जो संघ हरेल. सूर्यांनाकडून 1 बॉक्स असणार आहे पूर्ण. ऑलरेडी अनाउन्समेंट केला होता सूर्यन्ना सरांनी आल्या आल्या की जो संघ हरेल तोही देखील आरोप होणार नाही आहे. जर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे पडद्यावर हात ठेवून त्यांना विनंती आहे प्लीज पडद्यावर हात काढा. प्लीज विनंती आहे आपल्याला. 1 बॉल 1 ची मॅच आहे. अगदी येस नक्की सर. 1 बॉल 1 असणार आहे. बॉल जेव्हा डिलिव्हर होईल तेव्हा नक्कीच एखादा खेळाडूचा मुवमेंट असेल तर अंपायर डायरेक्ट नो बॉल घोषित करतील. भरपूर अनुभवी अंपायर आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे, ड्रॉ नाही आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 बॉल मध्ये 1 रन हे कंपल्सरी. जर विथ द बॅट केले तर जय हनुमान संघ चॅम्पियन ठरू शकतो. मात्र टीम जानकाई हा डिपेंडिंग चॅम्पियन आहे. मात्र इतिहास पुन्हा रचेल का या मैदानामध्ये. 1 बॉल 1 आहे. गोलंदाज तयार. 1 बॉल 1 ची मॅच. एक्साइटेड आहे टीम जय हनुमान. एक्साइटेड आहे प्रेक्षक वर्ग बघण्यासाठी की कुठला संघ या ठिकाणी चॅम्पियन ठरेल, कुठला संघ टायटल विजेता ठरणार आहे. 1 बॉल 1 ची मॅच. मित्रांनो एक जोरदार झाल्या दोन्ही टीमसाठी. काय फाईट बॅक केलाय. फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये 1 बॉल 1. जितेश पाटील 1 बॉल 1. मेगा फायनलची मॅच. दबाव आहे. आणि यावेळी फलंदाज बाद फलंदाज बाद म्हणजे डिपेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा चॅम्पियन. सरळ बॉलच्या हातामध्ये बॉल फेकून मारलेला जितेश पाटील मधून आणि संघ या ठिकाणी आई जानकाई वन्स अगेन चॅम्पियन विजेता. टायटल आपल्या नावावर ठेवते. वेल डन टीम आई जानकाई.
आपण पारितोषिक देऊया आधी आणि सन्मान देखील करूया मान्यवरांचा. तर मी रिक्वेस्ट करेन नंबर खेळ गेला जितेश पाटील, त्याला 1000 रुपये नक्कीच पारितोषिक असणार आहे. सूर्य अण्णा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. तर मी विनंती करेन टाइम न घेता, कारण ऑलरेडी 10 अभाव झालेले आहेत, 10 वाजून विचार केला तर 22 मिनिटं झाले. टाइम न घेता आपण या ठिकाणी आपण